नमस्कार, मी ऐश्वर्या। तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत असा पातळ पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्या दिवशी चिवडा बनवतो त्या दिवशी तो एकदम कुरकुरीत असतो आणि दुसऱ्या दिवशी मऊ पडतो। पण या रेसिपी मध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्या फॉलो करून तुम्ही हा चिवडा बनवा, तुमचा चिवडा अजिबात मऊ होणार नाही। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत। मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे पोहे मिळतात, भाजके पोहे, साधे पोहे आणि अशा प्रकारचे पातळ पोहे। हे पोहे एकदम पातळ असतात, तर हे आपल्याला लागणार आहेत अर्धा किलो। आता आपण चिवडा मसाला तयार करून घेऊयात, यामुळे आपल्याला नंतर चिवड्यामध्ये एक्स्ट्रा मसाले घालावे लागणार नाहीत। यामध्ये 2 चमचे साखर, 1 चमचा साधे मीठ, 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा बडीशेप, 1/2 चमचा काळे मीठ, 1 चिमूट सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व, 1 चमचा हळद। हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। आपला चिवडा मसाला तयार आहे, आता आपण चिवडा बनवायला घेऊयात। सर्वात अगोदर चिवडा भाजण्यासाठी आपल्याला जाड तळाची आणि मोठी कढई घ्यायची आहे। कढईमध्ये आपण घेतलेले पातळ पोहे घ्यायचे। हे पोहे तुम्ही थोडे थोडे 2 बॅचेसमध्ये भाजून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील। हे पोहे आपल्याला मंदाचेवरती 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत हे पोहे आपल्याला भाजायचे आहेत, नाहीतर ते खाली बुडाला लागू शकतात। तुम्ही पाहू शकता आपले पोहे छान भाजलेले आहेत, त्यांचा आकारही बदललेला आहे आणि ते एकदम कुरकुरीत झालेले आहेत। आता हे पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे मी ते सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत। आता आपण चिवड्यासाठी लागणारे जिन्नस तळून घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये 200 ग्रॅम तेल घ्यायचे। मी सकाळी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवला होता, त्यासाठी लागणारे जिन्नस मी या तेलामध्ये तळले होते, त्यामुळे या तेलाचा रंग थोडा बदललेला आहे, तुम्ही पाहू शकता। मी याच तेलामध्ये आत्ताचे जिन्नस तळून घेणार आहे। तेल गरम झालं की यामध्ये 100 ग्रॅम शेंगदाणे घालायचे आहेत। हे शेंगदाणे मंदाचेवरती खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा रंगही बदललेला आहे आणि ते एकदम खुसखुशीत झालेले आहेत। आता हे आपण काढून घेऊयात। हे सर्व जिन्नस आपल्याला या भाजलेल्या पोह्यांवरतीच घालायचे आहेत। या तळलेल्या पदार्थांमध्ये थोडंफार तेल राहिलं तरी काही हरकत नाही, आपल्या चिवड्याला तेलामुळे मसाला व्यवस्थित लागतो। मी ते 50 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे उभे आणि पातळ काप करून घेतलेले आहेत। हेही आपल्याला मंदाचेवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपले खोबरे व्यवस्थित तळून झालेले आहे, आता हे आपण काढून घेऊयात। मी ते 50 ग्रॅम मका पोहा घेतलेला आहे, हाही आपल्याला तळून घ्यायचा आहे। या पोह्याला तळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही, लगेचच तळून होतो। आता आपल्याला 100 ग्रॅम भाजकी डाळ तळून घ्यायची आहे। जर ही डाळ जास्त वेळ तळली गेली तर ती कडक होते। आता ही डाळ आपण काढून घेऊयात। आता आपल्याला इथे काजू तळून घ्यायचे आहेत। मी ते 50 ग्रॅम काजूच्या डाळी करून घेतलेले आहेत। हे काजूही आपल्याला फक्त 1 मिनिटभर तळून घ्यायचे आहेत। आता हे काजू आपण काढून घेऊयात।
मी ते 25 ग्रॅम मनुके घेतलेले आहेत। हे आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत। हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मनुके ही छान फुललेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। 2 ते 3 काड्या मी ते कढीपत्ता घेतलेला आहे। हा कढीपत्ता ही आपल्याला मंदाचेवरती तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामध्ये अजिबात मॉइश्चर राहू द्यायचं नाही। जर यामध्ये थोडं जरी मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा मऊ होऊ शकतो। आपला कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालेला आहे। आता हा आपण काढून घेऊयात। कढईमधील तेल मी ते कमी करून घेतलेले आहे। आपल्याला मिरचीचा तडका देण्यासाठी 4 मोठे चमचे तेल लागणार आहे। तेलामध्ये 7 ते 8 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालायच्या। या मिरच्या आपल्याला मंदाचेवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। यामध्ये अजिबात मॉइश्चर राहू द्यायचं नाही। तुम्ही पाहू शकता मिरच्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत। आता याचा तडका आपण पोह्यांवरती देऊयात। आता हे सर्व चमच्याने थोडस मिक्स करून घेऊयात। आता यावरती आपण तयार करून घेतलेला चिवडा मसाला घालायचा आहे। हा मसालाही आता आपण चिवड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने हा चिवडा मिसळून घ्यायचा आहे। जर चिवड्याला रंग कमी आला असेल तर कोमट तेलामध्ये थोडीशी हळद मिक्स करून यावरती घालायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या चिवड्याला गरम असताना लगेचच रंग येत नाही, थोड्या वेळाने याला छान रंग येतो। तुम्ही पाहू शकता आपला पातळ पोह्यांचा खुसखुशीत चिवडा तयार आहे। हा चिवडा रूम टेम्परेचर वरती आला की हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा। हा असाच कुरकुरीत आणि फ्रेश राहतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।